हा साबुदाणा 3 किलोचा बनवलेला, हा सर्व आधी संपलेला आहे. राईस फक्त 1/4 किलोचा बनवलेला, पण तो थोडा आहे. पोहे 1/4 किलोचे बनवलेले तसेच आहेत. अवलक्की 10 रुपयाला 20 रुपयाला. हा पार्सल आहे ना? हा पार्सल मिळता. एम सुपर टेस्ट कुंचुम टेस्ट अम्मा ते दुसऱ्यांनी दिलेले 10-20 रुपये जे असतो ते असे गोरगरीब आल्यानंतर त्यांना आम्ही साबुदाणा किंवा जे मागतील ती वस्तू आम्ही त्यांना देऊन टाकतो. आता हे आमचे कस्टमर आहेत, हे हॉटेलमध्ये कामाला आहेत, पण तरीसुद्धा खिचडी आमच्याकडून कायम खातात. मी दादाला बोललो, म्हणजे दादा फराळ करायचं. दादा धन्यवाद. आम्ही फुकट म्हणजे असं फुकट म्हणजे फुकट नाही देत. काय आहे माहितीये का, कोणीतरी भक्त जाता येता आम्हाला 10-20 रुपये देऊन जातो. तो काय म्हणतो, गरिबांना द्या. मग आता ते 10-20 रुपये घेतल्याच्या नंतर कोणी जरी पाहत नसलं तरी साईबाबा हे सगळे तिथं बसून पाहतात. काय पुण्य करायचं काय पाप करायचं ते आपल्यावरती आहे. मग ते आम्ही दुसऱ्यांनी दिलेले 10-20 रुपये जे असतो ते असे गोरगरीब आल्यानंतर त्यांना आम्ही साबुदाणा किंवा जे मागतील ती वस्तू आम्ही त्यांना देऊन टाकतो असं. मग काही भक्त आमच्याकडे 500 रुपये 100 रुपये 200 रुपयेही देऊन जातात. मग त्यावेळेस आम्ही काय करतो, ते देतात बाबा गरीबोको अन्नदान कर दो. मग आम्ही काय करतो, पुन्हा ते निघून गेल्याच्या नंतर त्यांच्याकडे वेळ नसतो इतका. मग आम्ही गरिबांना बोलून ते अन्नदान करून टाकतो. दररोज आम्हाला 2-2, 2.5-2.5 किलोची क्वांटिटी लागते. 2-2, 2.5-2.5 किलो गर्दीवरती डिपेंड असतं सर्व. कधी कधी जास्तही लागते आणि कधी कधी कमीही लागते. आता हा श्रावण महिना आहे, आता फक्त साबुदाणा खिचडी थोडी जास्त लागते, बाकी ज्या दुसऱ्या वस्तू आहेत त्या कमी लागतात. आता आम्ही सकाळी हा साबुदाणा 3 किलोचा बनवलेला, हा सर्व आधी संपलेला आहे. राईस फक्त 1/4 किलोचा बनवलेला, पण तो थोडा आहे. पोहे 1/4 किलोचे बनवलेले तसेच आहेत आणि उपमा 1/4 किलोचा बनवलेला तो तसाच आहे. पण साबुदाणा खिचडी ही संपून देखील अजून 1 किलोची लागू शकते. माझ्या शॉपचं नाव आहे साई नाश्ता सेंटर, पिंपळवाडी रोड आणि लक्ष्मी मंदिराच्या बाजूला असं आमचा शिर्डी असं आमचा हा शॉप आहे. आम्ही 1-6 वर्षापासून या ठिकाणी हा व्यापार करतो. हो हो आम्ही प्रॉपर म्हणजे 1-12-15 वर्षापासून आम्ही इथेच राहतो आणि इकडचे लोकही चांगले आहेत. ते आम्हाला सपोर्ट करतात. गिऱ्हाईक नसल्यानंतरही आमच्याकडं नाश्त्याला येतात. कधी कधी काय होतं, बाहेरची गर्दी कमी असते, पण जे लोकल आहे तिथले हे मना माऊली हे आमच्याकडं कायम नाश्त्याला येतात. नाश्ता पार्सल नेतात आमच्याकडून, म्हणजे 100-150 रुपयाचा यांचाही नाश्ता पार्सल असतो घरी. असे इथले पालिशवाले हे आहेत, तेच आमचं म्हणजे 1/2 पेक्षा जास्त धंदा ते करून टाकतात. माझं नाव सिद्धनाथ शिवाजी येवले आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9689-088-632. एम अवलक्की 10 रुपयाला 20 रुपयाला. हां पार्सल आहे ना? हां पार्सल मिळता. एम सुपर टेस्ट कुंचुम टेस्ट अम्मा टेस्ट बाउंड आहे सर. उपमा पोहा राईस साबुदाणा साऊथ इंडियन म्हणजे काय झालं, हे जे रोज आल्यानंतर त्यांच्या भाषेत बोलतात किंवा सांगतात त्यांच्या नातेवाईकांना हे अवलक्की आहे किंवा सगबियम आहे किंवा वेज पुलाव आहे. मग त्यांचं ऐकून ऐकून आम्हालाही माहीत पडलं की बाबा ह्याला पोह्याला ती लोक अवलक्की म्हणतात किंवा राईसला या व्हेजिटेबल राईसला अन्नम म्हणतात, ह्याला सगबियम म्हणतात साबुदाण्याला, असं म्हणजे आम्हाला हे माहीत पडलं. बाउंड आहे मा टेस्ट 10 रुपयाला बाउंड टेस्ट और क्या म्हणता आहे, 10 रुपये में क्या मिलता है साबुदाणा खिचडी. आता हे आमचे कस्टमर आहेत, हे हॉटेलमध्ये कामाला आहेत, पण तरीसुद्धा खिचडी आमच्याकडून कायम खातात. कारण काय आहे, जशी खिचडी आपल्याकडे बनते तशी दुसरीकडे व्यवस्थित शिजत नाही किंवा बनत नाही, पण त्यांना आमची खिचडी पहिल्यापासूनच आवडते म्हणून ते आमच्याकडेच खिचडी खायला येतात. आज कमीत कमी 5-6 वर्षापासून आमच्याकडेच येतात. ताई तुम्ही काय सांगणार? ओके साईराम दादा.